मागं म्हणून तुम्ही पाहिजेच नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालंच. खरं तर महाराष्ट्राला जरंगे पाटलाने एक आदर्श घडवून दिला. आंदोलन कसं करावं, जरंगे पाटलाच्या आंदोलनामुळं महाराष्ट्र सरकार अस्तव्यस्त झालेलं आहे. सरकारच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे. म्हणूनच भाजप, शिंदेगट, फडणवीस आणि अजित पवार यांनी भिडे गुरुजींना सुपारी दिलेली आहे की जरंगे पाटलांच्या मराठा समाजाच्या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी भिडे गुरुजी आज आंदोलन ठिकाणी पोहोचलेले आहेत. परंतु भिडे गुरुजीला माझा एक प्रश्न आहे. भिडे गुरुजी, आपणाला जर मराठा समाज बांधवांचा पुळका आला असेल, आंदोलनात जर काळजी होती तुम्हाला, तर तुम्ही 14-15 दिवस कुठे गायब होता? तुम्हाला त्यावेळेस आंदोलन दिसलं नाही का? त्यावेळेस मराठा समाजाच्या तुम्हाला भावना कळाल्या नाहीत का? तुम्हाला आंदोलनाची हवा काढून घेऊन आंदोलन पंक्चर करण्याची जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे. ही भाजपनं तुम्हाला सुपारी दिलेली आहे आणि म्हणूनच भिडे गुरुजी आपण पुढाकार घेत आहे. परंतु या माध्यमातून भिडे गुरुजी आणि भाजप आणि शिंदे गटाला सरकारला सांगायचं आहे, जरंगे पाटील ही महाराष्ट्राचा मराठा समाज बांधवाचा सर्व जाती धर्माच्या कुटुंबाचा एक कणा आहे. ती मोडेल पण वाकणार नाही. तुमच्यासारखी असे किती जणांनी जर प्रयत्न केले आंदोलन मोडून काढायचा, आंदोलन यशस्वी केल्याशिवाय जरंगे पाटील स्वस्त बसणार नाहीत.